साहजिक आहे. आता आपल्याला परवाच्या दिवशी आपण विचारलं की त्यांचा दौरा आहे, तर साहजिक आहे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याकरता दौरा केला असेल तर तो त्यांनी करावा. टीका केल्याशिवाय दुसरं कामच होऊ शकत नाही. साहजिक आहे आम्ही या ठिकाणी त्यांच्या बरोबर राहून शिवसेना वाचवण्याकरता जो प्रयत्न केलेला आहे तो त्यांना आवडलेला दिसत नाही. पण आम्ही जे केलेलं आहे ते शिवसेना वाचवण्याकरता केलेलं आहे आणि ते आवडलं नसल्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करणं हे साहजिक आहे. पण हे शिवसेना भाजपचं सरकार आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे त्याच नजरेने बघावं. नाही नाही, मी तर साहेबांकडे गेलो ना, उद्धव साहेबांकडे मी 20 आमदार घेऊन गेलो. मी काय सगळ्यात पहिले गेलेला माणूस नाही आहे. 32 आमदार गेल्यानंतर 33वा मी आहे. आणि मी साहेबांना भेटून गेलो आहे, 20 आमदार घेऊन गेल्यानंतर भेटून गेलो आहे आणि त्यांना हे सांगितलं की असं असं चाललं आहे. जर त्याच्यावर दुरुस्ती केली असती तर बरं झालं असतं. असं म्हणतात की शिवाजी महाराज सुद्धा युद्धामध्ये तह करायचे. थोडा तह केला असतं तर ही वेळ आली नसती. 2.5 वर्षा पहिले जर उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदित्य साहेब हे जर असं फिरले असते तर आज ही वेळ आली नसती. 32 वर्षाचे तरुण होते, त्यांनी राज्यभर मंत्री असताना फिरायला पाहिजे होते. हीच अपेक्षा आमची त्या काळातही होती. त्या काळातली अपेक्षा ते आज पूर्ण करताय. परमेश्वर त्यांचं भलं करो. ज्या एकनाथ खडसेंनी युती तोडली तुम्ही त्यांच्याबरोबर बसले आणि आम्ही शिवसेना वाचवण्याकरताच भाजपशी युती केली तर मग आम्ही गद्दार काय? आम्ही उलट गद्दार आहोत.